ताजा बातम्यांसाठी महान करियरला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पुलाची शिरोलीतील मारुती मंदिराचा लोकार्पण सोहळा। शिरोली गावातील पुरातन असणाऱ्या श्री मारुती मंदिराचा लोकार्पण सोहळा लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे वडील बापूसो खवरे, आई सुशीला खवरे व पत्नी सुचित्रा खवरे या होत्या। यावेळी आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते नामफलकाचं अनावरण करण्यात आलं। यावेळी सरपंच शशिकांत खवरे म्हणाले, हे मारुती मंदिर जागृत आहे, मंदिर व्हावं म्हणून शिरोली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांना आवाहन केलं। त्यांच्याकडून स्वेच्छेने देणगी घेऊन तसेच काही नागरिकांनी स्वतः कार्यालयात येऊन पावती केली। या कामासाठी मला सरपंच उपसरपंच सुरेश यादव तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी मोलाचं सहकार्य केलं, त्यामुळे हे मंदिर उभा करू शकलो। या मंदिरासाठी मदत केलेल्यांचे त्यांनी आभार मानले। यावेळी आयोजित महाप्रसादाचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला। यावेळी हातकलंगले पंचायत समिती उपसभापती सुचित्रा खवरे, महेश चव्हाण, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामपंचायतीने जो संकल्प केला होता, ज्यावेळी ग्रामपंचायतीच्या निवडीमध्ये आपण या हनुमान मंदिरमध्ये येऊन जे देवाला साकडं घातलं होतं आणि देवानं आम्हाने या शवाघडीला सत्ता दिली आणि सत्ता दिल्यानंतर ज्या नेत्यांनी या मंदिरात नारळ फोडायचा संकल्प केला ते आपले किंग मेकर विठ्ठल पाटील, त्याचबरोबर महेश चव्हाण या नेत्यांनी, अनिलभाऊ खोरे या नेत्यांच्या समोर या मंदिराच्या दारामध्ये आम्ही संकल्प केला होता की सत्ता आल्यानंतर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करू आणि त्यांच्या सांगण्यानंतर हे सत्ता आली शाव आघाडीची आणि सत्तांतर झाल्यानंतर आम्ही हा संकल्प जीर्णोद्धारचा केला आणि कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष हे बांधकाम पूर्ण व्हायला अडचणी आल्या। तसं या पूर्वी 2 वर्षापूर्वी झालं असतं, पण कोरोनाचं आणि महापुराचं संकट आल्यामुळं हे मंदिर जरा थोडा वेळ लागला, पण वेळ लागता असेना पण मंदिर हे सुशोभीकरण करून हे पूर्ण पूर्णत्वास नेलं। हे पुरातन मंदिर आज गावाच्या सेवेसाठी आम्ही लोकार्पण केलं आणि गावानं त्याचा खरोखरच एक देवाचा आशीर्वाद चांगला घेण्याचा आम्ही मानस या ठिकाणी केलेला आहे आणि गावानं खूप सहकार्य केलं, गावानं साथ दिली म्हणूनच हे मंदिर उभं राहिलं। आणि माझ्याबरोबर असतात सर्व माझे शव आघाडीचे आमचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी ह्या मंदिर उभारणीमध्ये मोलाचा वाटा देऊन सहकार्य केलं। त्याचबरोबर आमचे बाजीराव सातपुते असतील, उत्तम पाटील असतील, प्रल्हाद खोत असतील, राजकुमार पाटील असतील, सतीश रेडेकर असतील, आमचे उपसरपंच सुरेशराव यादव असतील, या सर्व मंडळीने सुजित समुद्रे असतील, संदीपराव कांबळे असतील, सरदार मुल्ला असतील, मनोहर संध्या असतील, या सर्व जाती धर्माच्या लोकांनी सर्वांनी एकत्र घेऊन आम्ही हे मंदिर पूर्ण स्वत नेलं आणि हे आज लोकांच्या सेवेसाठी लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला। महानकरी न्यूजसाठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे।